हे फ्रेंड्स, मी गौरी हुमणे, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो काल रात्री ना आम्ही लोणावळ्याला आलो होतो. काल रात्री खूप लेट झालं म्हणून मी शूट नाही करू शकली, पण आता सकाळी पण बोलू नाही शकत, दुपारी आता निघालो आहे कारण की खूप लेट झालं होतं. आम्ही काहीतरी 4 की 5 वाजता झोपलो, सो खूप जास्त लेट झाला होता म्हणून आता निघालो आहे. इथे हॉटेलमध्ये थांबलो होतो नाश्ता करायला, बट नाश्ता असं जसा पाहिजे तसा नाही भेटला कारण की टाईम निघून गेला, म्हणजे 2 वाजले. सो आता कुठे मी जाते ना ते मी तुम्हाला गमत सांगणार. मला माझा खूप दिवसापासून प्लॅन चालू होता की मला जायचं. फ्रेंड्स लोकांना पण बोलली मला खूप जायचं, मी खूप असे व्हिडिओज बघितले. सो मला असं होतं की मला जायचंय. सो अर्धा रस्ता कारनी आलो होतो. सो खूप म्हणजे सुंदर आहे एकदम, म्हणजे मूर्ती अशी एकदम बोलत ना, एकदम मन पूर्ण भरून जातं बघून. सो नक्की या मी तर बोले. मला ना एकच बोलायचं होतं की इतका सुंदर निसर्ग आहे आणि इथे कचरा प्लीज फेकू नका. आणि आता आम्ही निघतोय. सो बघू, आता काय ते भूक लागली जबरदस्त, सो तिथे जातोय. सो चला. आत्ताच मी पोट भरून खाल्ले वडापाव, नंतर आमलेट पाव, मॅगी, असं खूप मस्तपैकी खाल्ले. आता चिक्की घ्यायला आलो आहे. आणि असं होतं की घरी जाऊन असं चिक्की नाही घेतली तर मम्मी तर हेच बोलते, लोणावळा गेली आणि तू चिक्की नाही घेऊन आली. तर मी चिक्की घ्यायला आली इथे मंगललाल चिक्कीकडे. सो चिक्की घेऊया. डायरेक्ट थांबायला गेलो आणि जेवलो एकदम मस्त आणि देन घरी आलो. आणि मला व्लॉग एंड करायला नाही भेटला, पण मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगेन की जर तुम्ही एकवीरला गेलात या कुठेही गेलात तर प्लीज कचरा वगैरे करू नका कारण की पूर्ण परिसर खराब दिसतो. मी पण आता एकवीरला गेली होती, खूप सुंदर होती मूर्ती तर एकदम डोळे भरून आले, बट तिकडचा परिसर जो होता खूप 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 वाट लावले लोकांनी. होप गाईस तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात आहेत आणि नक्की लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.